परभणी शहराचे वैभव असलेल्या येथील पवित्र हजरत सईद शहा तुराबुल हक्क यांच्या उर्साला यावर्षी 111 वर्ष झाले आहेत. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा उर्स यावर्षी 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होत आहे. मुस्लिम संतांच्या नावाने असणाऱ्या या दर्गाचे मुत्तवली पुजारी रेंगे परिवार आहे. रेंगे परिवार हा गेल्या 800 वर्षापासून दर्गाचे मुजावर म्हणून काम पाहत आहेत. उर्सनिमित्त दर्गावर रंगीबेरंगी रोषणाई केली जाते. या उर्साला संपूर्ण देशातून दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. यामुळे येथे या काळात दररोज लाखो भाविकांची उपस्थिती असते. या गर्दीच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, वक्फ बोर्ड, जिल्हा आरोग्य प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असते. या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या उत्सवाला लाखो रुपयांची उलाढाल होत असते. महिला व मुलांसाठी मीना बाजार, लहान मुलांचे खेळणे, छोटे मोठे आकाश पाळणे, ब्रेक डान्स, हिरालाल पन्नालाल मोत का कुवा, जादूचे प्रयोग यासह मनोरंजनाची विविध साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणावर भाविक येत असल्यामुळे व्यापारी वर्गही मोठ्या प्रमाणावर दुकाने लावत असतो. हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या या उत्सवाची ख्याती दिवसेंदिवस वाढत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येत असतात. न्यूजचे परभणी प्रतिनिधी राजू कर्डिले यांनी दर्गाचे पुजारी नागेश रेंगे, भाजपा महिला आघाडीच्या गुलाबी तांबोळी व पोलीस निरीक्षक अशोक घोरबान यांच्याशी संवाद साधला. दर्गाचे पुजारी नागेश माधवराव रेंगे आमचं पूर्ण घराणं दर्गाची सेवा करतात. दर्गाचे मुतवली व मुजावर पुजारी आम्हीच आहेत. या दर्ग्याला 847 वर्ष झालेले आहेत. मी अशीच आमची पिढ्यांपिढी दर्ग्याची सेवा करत आलेलो आहोत. आमच्या पिढीला 28 पिढी आहे सध्या. आता ही आता 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत हे उरूस भरत आहे. फेब्रुवारीच्या 15 तारखेपर्यंत हा उरूस राहते. सगळे लोक भाविक भक्त सर्व जाती धर्म सगळे सहभागी होऊन आम्ही हे उरूस साजरा करतो. 15 दिवसात बाहेर गावातून पण खूप पब्लिक येती. कोणी देव नवसाला सरण नमस केला की पावत आहे म्हणून ह्या दर्ग्याचं नाव असं चौकपीर बाबा हा ज्या नावानं ओळखल्या जातो. शुरू है बहुत जोर से और यहाँ पे करोड़ों की कमाई होती है और 540 दुकान जो है उसमें कमाई कहाँ है. और ये लोग जो यहाँ पे कोई सुख सुविधा नहीं करते. यहाँ पे आशीष खाने नहीं है. यहाँ पे आने वालों के लिए कोई इंतजाम नहीं है. पीने के पानी का इंतजाम नहीं है. साफ सफाई नहीं है. और ये जिलानी वही जो अधिकारी है ये व्रत के टाइम पे जो वसूली करके जो गायब है अभी 15 दिन छुट्टी पे है. क्यों है और ये क्या है. हजरत सैयद शाहपुरा उल हक या महामानवाचा 111 पुण्यस्मृती आतामध्ये संपूर्ण होत आहे. परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अत्यंत मोठा आणि नियोजनबद्ध बंदोबस्त आम्ही केलेला आहे. साधारणतः आमच्याकडे 280 पोलीस कर्मचारी, 50 पोलीस अधिकारी, 250 होमगार्ड जवान दिवस रात्रीवरती आहेत. यावर्षी संपूर्ण उरूस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजर कैदेमधनं कॅश करण्यात आलेला आहे. समाधीस्थळावरती वारंवार गर्दी होत असते त्यामुळे समाधीस्थळावरती संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं कव्हरिंग दिलेलं आहे. मीना बाजारामध्ये आमच्या महिला पोलीस अधिकारी आणि महिला साध्या पोशाखामध्ये सुद्धा पाचारण करण्यात आले आहेत. आतापर्यंत आज उत्सव
आठवड्या साधारणतः पाचवा दिवस आहे पण शांततेमध्ये ऊस सुरू आहे. संपूर्ण भारतवर्षातून या ऊसासाठी व्यापारी आले आहेत आणि सर्वच जिल्हा प्रशासन. राजू कर्डिलेसह राहुल रोडे, स्टार न्यूज, परभणी.